विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिशचा पहिला तास घेतोय आणि यालाही ऑनलाईन टीचिंगला सुरुवात करतोय, कारण येणारे आणखीन काही महिने आणखीन रेग्युलर बॅचेस कधी सुरू होतात न होतात, आपल्याला हे व्हर्च्युअल टीचिंगमध्येच रेग्युलर बॅचेस करावे लागतील. कारण अभ्यास थांबता कामा नाही, कारण काय की कधी ना कधीतरी आपल्याला हा अभ्यास करणंच आहे, मग तो सातत्यातच ठेवला पाहिजे. तर इंग्लिश ग्रॅमरमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आज आपण जे सुरुवात करणार आहोत ते म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच म्हटलं की काय तुम्ही अरे परत तेच बोर कार्यक्रम, परत कोणते पुस्तक उघडलं की सर तेच असतं पार्ट्स ऑफ स्पीच, नाउन प्रोनाउन आन्सर, त्याच्यामध्ये किती वेळ जातो सर. पण ते शिकणंच आहे, लक्षात ठेवायचं. पण आजच्या तासाला जे आम्ही पार्ट्स ऑफ स्पीच शिकणार आहोत ते म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच वाक्यामध्ये ओळखायचे कसे. झालंय, कारण वाक्यामध्ये काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की सर मला नाउनच ओळखता येत नाही, मला प्रोनाउनच ओळखता येत नाही, मला वर्बच ओळखता येत नाही, मला वर्बच नाही ओळखता येत, मला टेन्स कसा ओळखता येईल, मला टेन्सच नाही ओळखता येत, मी ते भरू कसं, मला ते भरताच नाही आलं तर माझं उत्तर येईल कसं बरोबर. सगळा गोंधळाची लक्षात ठेवायचं. मग एकूण पार्ट्स ऑफ स्पीच किती आहेत असे साधे प्रश्न तर कोणी विचारणार नाहीये, तरी विचारतोय. उत्तर तर आलेलंच आहे तुमच्या मनातल्या मनात, कारण तुम्हाला तिकडून देता येत नाही, तिकडून चालू केलं की माझा आवाज बंद होईल, तुमचा चालू होऊन जाईल. आठ आहेत, किती आहेत पार्ट्स ऑफ स्पीच, किती आहेत आठ. देर आर एट पार्ट्स ऑफ स्पीच. मग आता कोणते कोणते आहेत ते पण आपण पार्सल करू. आणि मग त्यातलं नाउन कसं ओळखायचं सेंटेन्स मधलं, प्रोनाउन कसं ओळखायचं, वर्ब कसं ओळखणार, ऍजेक्टिव्ह कसं ओळखणार, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन, हे आपले सगळे ओळखता कसे येतील ते आजच्या तासाला आपण पाहणार. आणि याची जास्तीत जास्त उदाहरणांचा एक छोटीशी मी टेस्ट तयार करून देईन, एक 20-25 उदाहरणांची, ती तुम्ही सॉल्व्ह करा आज दिवसभरामध्ये. किंवा पण मी हे झाल्याच्या नंतर किंवा दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत ती टेस्ट टाकेल, तुम्ही बघा. कारण काय की आजचं शिकवलेलं आपल्याला किती येतंय ते लगेच आपल्याला जमलं पाहिजे, त्याचं लगेच उत्तर मिळेल. तुम्ही तिकडं उत्तर काढलं, तिकडे सबमिट केलं की माझ्या लॅपटॉपवर ते लगेच दिसायला लागतं. तुम्ही कोणता कोणता त्याच्यातला क्वेश्चन काढला, कोणत्या क्वेश्चनचं कोणतं आन्सर घेतलंय आणि कोणते बरोबर आहे आणि चुकले तर का चुकलेत त्याचंही आपण डिस्कशन मग उद्याच्या तासाला लगेच 5 मिनिटं करता येईल. ठीक आहे, तर सुरू करूया पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच किती आहे? आठ. कोणते कोणते आहेत ते सांगा. सगळ्यात पहिले बघा, नाउन. नाउनच्याच ऐवजी जे वापरलं जातं ते काय आहे, प्रोनाउन. जरी नाउनच्या ऐवजी वापरलं जात असेल तरी पण ती स्वतंत्र एक जात आहे ना. नाउन प्रोनाउन आणि नाउन प्रोनाउन विषयी माहिती देण्यासाठी कोण येते, ऍडजेक्टिव्ह. लक्षात ठेवायचं, ऍडजेक्टिव्ह फक्त या दोघांविषयीच माहिती देते, बाकी कोणाही विषयी माहिती देत नाही. ऍडजेक्टिव्हचा दुसऱ्या कोणत्याही शब्दाच्या जातीशी संबंध येत नाही. मग चला यापुढे आलेले बघा, वर्ब आणि पुढे आलेले आहे त्याच्यानंतर वर्बच्या नंतर आलेले आहे ऍडवर्ब. ऍडवर्बचं काम काय, ऍडवर्ब प्रामुख्यानं अधिक माहिती कोणाची देते, वर्बची. तसंच तो अधिक माहिती कोणाची देतो, ऍडजेक्टिव्हची. त्याच्यानंतर तो अधिक माहिती स्वतःविषयी सुद्धा देतो. झालं ना, कारण मागे ऍडवर्बची त्यांनी डेफिनेशनच विचारली होती की ऍडवर्ब कोणाकोणाविषयी माहिती देते. Adverb, it is a word that adds something to the meaning of the verb, an adjective or an adverb itself. त्याच्यामध्ये पण तो add करतो adverb. त्याच्यानंतर पुढचा जो मेंबर येतोय ऍडवर्बच्या नंतर तो येईल प्रिपोजिशन. प्रिपोजिशन नंतर इन कंजंक्शन अँड लास्ट वन इन इंटरजेक्शन. ते शॉर्टकट मध्ये दिले आहेत. मग यामध्ये सुद्धा एक लक्षात ठेवायचं की सेंटेन्स मध्ये आपण कधी पण लक्षात ठेवा, सब्जेक्ट असतो आणि सब्जेक्टच्या नंतर कोण येत असतो, वर्ब येत असतो. झालं, मग सब्जेक्ट मध्ये कोण कोण येणार आहे, तर प्रामुख्याने सब्जेक्ट मध्ये एक तर नाउन येईल किंवा नाउनच्या ऐवजी कोण येईल, प्रोनाउन येईल. हे प्रामुख्याने येणारे पहिले मेंबर आहेत. कोणते कोणते, एक तर नाउन किंवा नाउनच्या ऐवजी येणारा प्रोनाउन. झालं, मग नामाच्या आधी नामाची माहिती देण्यासाठी कोण येऊ शकतं, ऍडजेक्टिव्ह. म्हणजे ऍडजेक्टिव्हची एक पोझिशन आपण इथं पण शिकू शकतो की ऍडजेक्टिव्ह हे इन जनरल कोणाच्या आधी येणार आहे, नाउनच्या. मी तर म्हणतो 99.99% ऍडजेक्टिव्ह हे नाउनच्या आधी असतं. म्हणजे नाउन ओळखायची एक सोपी पद्धत आहे की त्याच्या आधीच ऍडजेक्टिव्ह ओळखायला की बरोबर नाउन ओळखू येईल. त्याला आपण डिटरमायनस देखील म्हणतो. सर्वच डिटरमायनस हे ऍडजेक्टिव्ह असतात, पण सर्वच ऍडजेक्टिव्ह डिटरमायनस नसतात. हे पण आपण नंतर शिकूच्या. झालं, मग इथं नाउन किंवा प्रोनाउन. झालं,
इतकंच नाही तर दोन नाउन मध्ये किंवा नाउन प्रोनाउन मध्ये किंवा दोन प्रोनाउन मध्ये संबंध दाखवण्यासाठी तुम्ही प्रिपोजिशन वापरता, हे पण सब्जेक्टच्या ठिकाणी येऊ शकते. झाले म्हणजे एक नाउन आले आणि परत दुसरे नाउन आले यांच्यामध्ये संबंध दाखवायसाठी कोण येईल, याच्यामध्ये प्रिपोजिशन, म्हणजे यांच्यापासून सुद्धा सब्जेक्ट तयार होऊ शकतो. त्यातला मेन हाच असणार आहे लक्षात ठेवायचं, म्हणजे नाउन सुरुवातीचाच महत्वाचा राहील. कंजंक्शन सुद्धा तुम्ही वापरून काय करू शकता, दोन नाउन कंजंक्शन जोडून सुद्धा दोघांपासून एक काय होऊ शकता, सब्जेक्ट तयार करू शकतो, मग सिंग्युलर किंवा प्लुरल असू शकतो. झाले वर्ब आणि मग वर्बच्या नंतर बाकीच्यांचे ज्यांचे ज्यांचे स्थान येईल ते मग याच्यामध्ये आलं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट पण बिलकुल जे सब्जेक्ट मध्ये मेंबर वापरले गेले तसे तिथे ऑब्जेक्ट मध्ये वापरले जातात. पुढे आणखीन एक मेंबर अभ्यासतो तो म्हणजे आपण कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट पण हा ऍडजेक्टिव्ह किंवा नाउनचंच काम करतो. त्याला नाउन किंवा ऍडजेक्टिव्ह इथं येऊन सुद्धा ही माहिती देत असतात, एक तर ऑब्जेक्टची देतील नाही तर कोणाची देतील, ते सब्जेक्टची. आणि शेवटचा जो मेंबर येईल तो म्हणजे ऍडव्हर्बियल. लक्षात ठेवायचं ऍडव्हर्बियल मध्ये ऍडव्हर्ब्स वापरले जातात आणि ऍडव्हर्बची जी पोझिशन आहे ती आपण थोड्या वेळानेच पाहूया की ते कुठं कुठं येतील. मग त्यापूर्वी सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला नाउन काय आहे, नाउन कुठे येते, कसे येते, ओळखायचे कसे, त्याच्यावरून आम्ही पहिलं सुरुवात करूया. चला यावे पहिला कुठलं ओळखायचं आम्हाला सगळ्यात पहिले वाक्यातील नाउन कसे ओळखावे. साधे साधे प्रश्न, कारण नाउन म्हटलं की लक्षात ठेवायचं की नामाच्या आधी कोणीतरी मेंबर येत असावा जेणेकरून आपल्याला मदत होईल. झालं बघा, सामान्यत इन जनरल सामान्यत नामाआधी डिटरमाइनर्स किंवा ऍडजेक्टिव्ह वापरले जाते. मग एक लक्षात ठेवायचा, जो मेंबर नामाच्या आधी येतोय तोच ओळखीचा करून घ्या ना. म्हणजे एखाद्याला नाम जरी ओळखून आले तरी आम्ही सहज ओळखू, अरे हा मेंबर आलाय, सुरुवातीचा आलेला आहे, त्याच्या आधीचा आलेला लगेच ओळखा. झाले मग हे जे डिटरमाइनर्स आहेत यामध्ये तुम्हाला आर्टिकल वापरता येतील. झालं त्यामध्ये तुम्ही पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरू शकता, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरू शकता, डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरू शकता, इंटरॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरू शकता. काय म्हणते सर, नावं नका सांगू आम्हाला यांचे, उदाहरणासहित सांगा म्हणजे आम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर होईल. बघूया आपण थोडस उदाहरण. बघा मी इथे घेतलंय अ बॉय, आता सांगा इतके सोपे उदाहरण येणार आहेत का आपल्या सेंटेन्स मध्ये दाखवलं, हे नाउन आहे की नाही सांग. अहो ते नाउनच आहे, पण याला ओळखीचं करता करता आपण याला पण ओळखू करून. ठीक आहे, आता मी इथे घेतले बघा द बॉईज. चला इथे काय घेतलं मी आर्टिकल द, पुढे घेतला मी इथं धिस बुक, काय त्याच्यामध्ये धीस, हे तर नाउन आहे त्यात काही वादच नाही, हे नाउन आहे, पण हे कोण आहे त्याच्यातले, सर हे डिटरमाइनर ऍडजेक्टिव्ह आहेत. झालं मी इथे घेतले बघ बरं, आता दीज बुक्स, बुक्स काय झाल्याच्यातील नाउन, म्हणजे दीज कोण झाल्याच्यातील डिटरमाइनर. मी इथे घेतले इच बॉय, मग बॉय काय झाल्याच्यातील नाउन, मग इच कोण झाल्याच्यातलं डिटरमाइनर, हे डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. झालं मी इथे घेतलं बघ बरं, आता हिज बुक, मग बुक काय झालं नाउन, मग हिज काय झालं याच्यातील, हे झालं डिटरमाइनर. डिटरमाइनर काय झालं, पोझेशन दाखवतोय, ते पोझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करतय. झालं एव्हरी एव्हरी बुक, लक्षात ठेवा त्याच्यामध्ये तरी आयदर बुक नायदर बुक, म्हणजे तुम्ही आता हे बुक मुद्दा मी ओळखीचं टाकतोय सध्या नाउन, त्यावरून आपण म्हणजे सुरुवातीला डिटरमाइनर मदत करतील. जसं एक साधं साधं एक उदाहरण लक्षात ठेवायचं की ए आणि बी हे दोन्ही मित्र खूप सोबत राहतात आपल्याला माहिती आहे. मग एखाद्याला काय झालं माहितीये का, की बी न वेश बदललेला आहे, त्यानं मस्तपैकी दाढी मिशा लावलेल्या आहेत, त्यानं मस्त फेटाकिटा लावून बसलेला आहे, आणि ओकू येतच नाही आपल्याला. मग लगेच त्याच्यातलं जर ए जर आपल्याला आढळला तर समजायचं ए आहे म्हणजे सोबतीचा बी कोण असला पाहिजे 100% तोच असला पाहिजे, काही दोघं सोबत राहतात.
म्हणजे आपण म्हणू की अरे हे 9 आणि हे कोण आहे डिटरमाइनर. म्हणजे डिटरमाइनर पहिले ओळखीचे करून घेतले तर आपोआपच आपल्याला कोण ओळखीचे होतील, नाऊन देखील ओळखीचे होतील. आपण एक उदाहरण पाहूया आणि मग त्यासाठी उदाहरण आणखी नंतर पाहूया. ठीक आहे, चल एक एक्झाम्पल घेतो मी. असं एक उदाहरण घेतलं, सांगा ही इज पुअर. साधं उदाहरण घेतलंय लक्षात ठेवायचं. मला हे वर्ब आहे, हे याच्यातील प्रोनाऊन आहे. मी सुरुवातीला मदत करतोय थोडीफार, कारण तो प्रोनाऊन व्हायचा आहे. मग हा पुअर कोण आहे असं पुअर याची माहिती देतोय. आणि एक लक्षात ठेवायचं, ऍडजेक्टिव्ह हा नाऊन किंवा प्रोनाऊनची माहिती देत असतो. पुअर म्हटलं की आम्हाला सर्वांना माहिती आहे हे ऍडजेक्टिव्ह, वादच नाहीये, वर ऍडजेक्टिव्हच आहे. पण मी जर एक्झाम्पल असं घेतले, बघा द पुअर आर लबोरियस. चल इथे काय आलेलं वर्ब, सर आ आ काय झालं याच्यातलं वर्ब. आपण सुरुवात पाहू, वर्बच्या आधी कोण असतं, सब्जेक्ट असतो. सब्जेक्ट एक तर नाऊन किंवा काय असतो, प्रोनाऊन असतो. मग जर तुम्हाला याची जात विचारली तर सांगा काय म्हणणार, कसं वर्ब ऍडजेक्टिव्ह आहे. मग एक लक्षात ठेवायचंय की शब्दाची स्पेलिंग न बदलता एक शब्द त्याच्या स्वतःच्या मूळ जातीच्या व्यतिरिक्त सुद्धा तो दुसऱ्या जातीचं कार्य करू शकतो. मग इथे सांगा आता हे कसं ओळखायचं, सर हे नाऊन आहे का ऍडजेक्टिव्ह आहे सांगा. मग हे जर ऍडजेक्टिव्ह असेल तर हा कोण आहे, अहो आर्टिकल द आहे. आणि मग द असेल तर हा द कोण झाला, डिटरमाइनर. हा डिटरमाइनर असेल तर हा 100% कोण होणार आहे, नाऊन होणार आहे. म्हणजे आन्सर काय झालं, नाऊन हे डिटरमाइनर ते ऍडजेक्टिव्ह होणार नाही, पुअर इथं ऍडजेक्टिव्ह नाही. बघ I was observing past. आता सांगा याच्यामध्ये काय आलंय, इथे काय आलं सर, फास्ट. फास्ट काही नाही, पाठच करून ठेवलं सर. फास्ट हे काय असतं, ऍडव्हर्ब असतं. काही तर त्याच्याही पुढे जातात, सर फास्टला यलवाय लागल्यावर फास्टली असं तरच ऍडव्हर्ब होतं, नाही तर होतच नाही. एक लक्षात ठेवायचं, फास्ट या शब्दाला यलवाय कधी जोडलं जात नाही. झालं, म्हणजे फास्ट हा शब्द नाऊन बनू शकतो, वर्ब बनू शकतो, ऍडजेक्टिव्ह बनू शकतो, ऍडव्हर्ब सुद्धा बनू शकतो. त्याच्या कार्यावरून त्याची जात ठरवावी, त्याच्या रूपावरून त्याची जात ठरवू नये. त्यातल्यात आपल्याला एक सोपं जाईल, त्याचं कार्य ओळखायचं असेल तर त्याचं त्या वाक्यातील स्थान सुद्धा ओळखायला शिका. म्हणजे आपोआपच तुम्हाला कळेल ते नाऊन आहे का ऍडजेक्टिव्ह आहे का ऍडव्हर्ब आहे का. मग मला एक सांगा की हे फास्ट काय, फास्टच्या आधी तर डिटरमाइनर आर्टिकल आले होते आणि त्यावर ओळखले मी हे कोण आहे, नाऊन आहे. ठीक आहे, मग यासाठी आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला करायला देईन. सुरुवात आपल्याला एक कळाली की नाऊनला जर ओळखायचं असेल तर नाऊनच्या आधी डिटरमाइनरची शाश्वती आहे, हा मदत करणार आपल्याला काय ओळखण्यासाठी. नाऊन एक, डिटरमाइनर म्हणजेच कोण हो, ऍडजेक्टिव्ह. मग ऍडजेक्टिव्हची पोझिशन सुद्धा क्लिअर झाली की ऍडजेक्टिव्ह हे नाऊनच्या आधी येते. आणखीन ऍडजेक्टिव्ह कुठे येते ते नंतर पाहू. ठीक आहे, यावे आता दुसरी गोष्ट पाहूया की नामाचा नामाशी जर तुम्हाला संबंध लावायचा असेल तर मग एका शब्दाची गरज लागेल. आणि तो शब्द म्हणजेच कोण, तो येणारा प्रीपोजिशन, ज्याला आम्ही शब्दयोगी अव्यय म्हणतो. शब्दांचा योग घडून आणणारा शब्द, तो रिलेशन दाखवतो लक्षात ठेवायचा. एका नाऊनचं दुसऱ्या नाऊनशी, किंवा एखाद्या प्रोनाऊनचं दुसऱ्या प्रोनाऊनशी, किंवा एखाद्या नाऊनचं प्रोनाऊनशी किंवा प्रोनाऊनचं नाऊनशी तो काय करत असतो, रिलेशन दाखवत असतो. त्याला काय म्हटलं आपण, प्रीपोजिशन. मग आता प्रीपोजिशन सुद्धा महत्वाचं आहे, आपल्याला बघायचंय की प्रीपोजिशनचं स्थान कुठं आहे. प्रीपोजिशन हे नाऊन किंवा प्रोनाऊन आधी येऊन दोन नामातील किंवा सर्वनामातील संबंध दर्शवते. कोण, प्रीपोजिशन. त्याचं नावच आहे बघा, प्रीपोजिशन. प्रीपोजिशन बघा, म्हणजे प्री, प्रीचा अर्थ काय,
तर प्री कशाला म्हणतो आपण मला सांगा, प्रीची परीक्षा तुम्ही मेन्सच्या नंतर देता का? तर नाही हो सर, मेन्सच्या आधीच प्री असते, प्रीच्या नंतर मेन्स, मेन्सच्या नंतर सर ग्राउंड, ग्राउंडच्या नंतर इंटरव्ह्यू, असं करून सर ते इंटरव्ह्यू बाहेर निघल्या परत तेच पाडा, प्री मेन्स परत ग्राउंड परत काय सर इंटरव्ह्यू, तिथं झालं मग पी असा, मग काय झालं परत ट्रेनिंग सुरू 9-10 महिन्याचं. पहिले प्री लक्षात ठेवायचं, आता हे प्रीच येणार आहे नंतर मेन्स. मग प्री प्रीचा अर्थ काय झाला रे? बिफोर, बिफोर व्हॉट? कुठे पोझिशन आहे त्याची? बिफोर व्हॉट? बिफोर नाउन ऑर प्रोनाउन. म्हणजे प्री पोझिशन हा कुठं येईल? तर नाउनच्या आधी येईल. अरे नाउनच्या आधी एखादा ऍब्जेक्टिव्ह येणार आहे का? येईल ना, डिटरमाइनर येत असताना. म्हणजे याचा अर्थ नाउनच्या आधी दोन मेंबर येऊ शकतात. कोणते कोणते दोन मेंबर येऊ शकतात सांगा सर? नाउनच्या आधी ऍब्जेक्टिव्ह येऊ शकतं, प्रिपोजिशन येऊ शकतं, पण दोघात फरक आहे. ऍब्जेक्टिव्ह हे कोणाची माहिती देत असतं? ऍब्जेक्टिव्ह ज्याच्या आधी आले त्याची माहिती देणार ना, म्हणजे ऍब्जेक्टिव्ह नाउनची माहिती देत असतो, विशेष माहिती देणार आहे. प्रिपोजिशन विशेष माहिती देत नाही, तो फक्त संबंध जोडत असतो. त्याचं काम काय? संबंध जोडणे. पण इथे जर एखादे प्रोनाऊन आले असेल तर प्रोनाऊनच्या आधी मात्र ऍब्जेक्टिव्ह येत नाही, पण प्रोनाऊनचा आणि प्रोनाऊनशी संबंध आणण्यासाठी तुम्हाला प्रिपोजिशनची आवश्यकता लागेल ना. याच्यासाठी सुद्धा आपण काही उदाहरणच पाहूया ना, म्हणजे क्लिअर होऊन जाईल कॉन्सेप्ट आपला. या प्रिपोजिशन हे नाउन किंवा प्रोनाऊनच्या आधी. मी इथं घेतलंय तुमच्यासाठी बघा, इन द रूम हे प्रिपोजिशन फ्रेज झाली, कारण त्याच्यामध्ये लीड करणारा कोण आहे, सर्वात आधी येणारा कोण आहे, तो प्रिपोजिशन ही फ्रेज आहे. चला मग यामध्ये द रूम एवढ्यावर ओळखून घेऊ ना सर. रूम काय? नाउन आहे. द काय झालं याच्यातलं? डिटरमाइनर आर्टिकल झालेलं आहे. आणि हे काय झालं याच्यातलं? प्रिपोजिशन झालं. मी इथं घेतलं बघा, फॉर अन आवर. चला मग आवर काय झालं सर? आवर नाउन झालं. आणि हे काय झालं याच्यातलं? डिटरमाइनर. आणि फॉर काय झालं याच्यातलं? प्रिपोजिशन. आले? चला मी ते घेतलं बघा, बिफोर द फर्स्ट टर्म. चला मग याच्यातलं काय झालं हे? टर्म झालं नाउन, आणि फर्स्ट झालं हे ऍब्जेक्टिव्ह, आणि हे पण झालं ऍब्जेक्टिव्ह डिटरमाइनर. मग प्रिपोजिशन बिफोर काय झालं याच्यातलं? प्रिपोजिशन. मी घेतलं बघा, आफ्टर द मीटिंग. आता सांगा, मीटिंग घेतलं याच्यामध्ये सर आयएनजी लागलं वर्ब? अरे वर्ब नाहीये. जिथं वर्बला आयएनजी लागते लक्षात ठेवायचं, आणि ते जर नाउनचं काम करत असेल त्याला जेरंड म्हणतो आपण, त्याला वर्बन नाउन म्हणतात. मग चला, हे कोण झाले याच्यातले? डिटरमाइनर. आणि हे वर्ब आहे का? मग सांग, डिटरमाइनर आर्टिकल वर्बला लागेल का? तर नाही. हे कोण झाले याच्यातले? नाउन. म्हणजे हा कोण झाला याच्यातला? प्रिपोजिशन. झाले? म्हणजे प्रिपोजिशनचा कन्सेप्ट क्लिअर होणं आवश्यक आहे. मग एक लक्षात ठेवायचं, आपण पाहिलंय की एक शब्द स्पेलिंग न बदलता जर त्याचं कार्य बदललं तर जात बदलतो, म्हणजे सगळ्यांचे कार्य माहीत असणे आवश्यक आहे ना. मग आता याच्यावरच आधारित आपण पुढे पाहूया. या तिसऱ्याकडे चाललंय बघा, एक जात शिकता शिकता आम्ही दुसऱ्या जातीकडे निघल. नाउन शिकण्या शिकताना आम्हाला ऍब्जेक्टिव्ह पहिले ओळखीचं करावं लागलं. झालं? नामाचा नामाशी संबंध आणायचा संत आम्हाला प्रिपोजिशन ओळखीचं करावं लागला. लक्षात ठेवा, एक एक जात तुम्ही वेगळी नाही काढू शकत, कारण सगळं गुंतलेलं आहे. समाजासारखं असतं की समाजातले सगळे घटक कसे महत्वाचे असतात, तसंच वाक्यामध्ये या शब्दाच्या 8 जातीपैकी कोणती जात केव्हा मदत करेल हे सांगता येत नाही. मग चला, इथं प्रिपोजिशन झालं म्हणजे तिसरी जात ओळखी झाली. तिसरी जात ओळखीची होता होता प्रोनाने ओळखीची थोडंफार झालं, चौथी जात आणि पाचवी जात आता ओळखीची होईल, ती म्हणजे कोण? ऍडव्हर्ब. कसं काय म्हणते पण पाहूया. बर, सामान्यतः आपण काय पाहिजे? प्रिपोजिशन हे कोणाच्या आधी असते? नाउन किंवा प्रोनाऊनच्या आधी असते. प्रिपोजिशन हे नाउन किंवा प्रोनाऊन शिवाय आढळल्यास ते रूपाने प्रिपोजिशन असले तरी कार्याने ऍडव्हर्ब बनते. महत्वाचं लक्षात ठेवायचं, कार्य दिसून काय करताय? दिसत असं नसतं. कार्य महत्वाचं त्याचं,
चला मी यातलेच काही एखादा निवडतो आणि तुम्हाला करून दाखवतो, बघा बरं तुम्हाला लगेच कळेल की हे अडव आहे. म्हणजे एक लक्षात काय म्हणते की नाउन किंवा प्रोनाउन त्याच्यासोबत नको तर एकटच पाहिजे. जास्तीत जास्त वाक्याच्या शेवटीच आढळायला सुरुवात पाहूया आपण. बघा आय वॉज कॉल्ड इन, एवढं चालेल. नाही तर काहीजण पाठच करतात इन प्रेपोजिशन, ऍट प्रेपोजिशन, बिफोर प्रेपोजिशन, आफ्टर प्रेपोजिशन, फॉर प्रेपोजिशन, इन टू प्रेपोजिशन, ऑन प्रेपोजिशन. आणि पाठ करून 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 यादी पाठ झाली सर 101 जणांची. सांगा आय वॉज कॉल्ड इन. उद्या जर याला अंडरलाईन करून आले आणि त्याने सांगितलं आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन्ड वर्ड, अधोरेखित केलेल्या शब्दाची जात ओळखा. आणि पहिलाच पर्याय देतील ते प्रिपोजिशन आणि दुसरा पर्याय देतील ते ऍडवर्ब. सांगा याच्यातला कोणता घेणार? पटकन जीव देतील काही देणार इन प्रिपोजिशन. वा प्रिपोजिशन आहे कधी सांग. याच्यानंतर पुढे नाउन आहे का तुम्हाला दिसतंय का प्रोनाउन आहे का? तर नाही. मग हे काय ते प्रेपोजिशन न राहता कार्यानं काय म्हणलंय ते ऍडवर्ब बनलंय. चला दुसरं एक उदाहरण आपण पाहूया. आणखीन बघा आय हॅड मेट राजू बिफोर. म्हणजे आधीच मी राजूला भेटले बघ. बरं आता काय काय याच्यामध्ये हॅड मेट हे वर्ब आहे, हे याच्यातलं सब्जेक्ट आहे, ते प्रोनाउन आहे, इथं राजू ऑब्जेक्ट आहे, नाउन आहे, त्यात वादच नाहीये. मग आता एक शब्द बाकी आहे शेवटचा सर बिफोर, नाही तर पार्टनर करून ठेवू बिफोर प्रिपोजिशन. वा सांगा हे बिफोर काय झालं याच्यातलं सर, हे प्रिपोजिशन होईन का? तर नाही. हे कोण झालं याच्यातलं ऍडवर्ब. काही जण पाठच करून ठेवायला लागतात. काय सर दोन सेंटेन्स मध्ये एक लक्षात आलं माझ्या की शेवटी फुलस्टॉप लागतं सर. मग वाक्याच्या शेवटी येणारा शब्द हा काय असतो सर? ऍडवर्बच असतो. तसं काही डोक्यात ठेवू नका. चालत काही शब्दांसाठी तुम्ही ठेवलं तरी पुढं नाही. तर एवढं एक स्क्रीनशॉट काढून घ्या, परत आपण पुढच्या जातीकडे वाचाल करू. एक जात दुसऱ्या जातीला पूरक आहे की नाही ते आपण पाहतो. नाउनच्या आधी डिटरमाइनर ऍडजेक्टिव्ह असते त्यावर आम्ही नाउन ओळखू शकतो. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट काय आली आम्हाला की प्रीपोजिशन हे कोणाच्या आधी नाउन किंवा प्रोनाउनच्या आधी आढळले हे पण पाहिले. आणि आणखीन एक गोष्ट काय आली आम्हाला की प्रीपोजिशन नंतर तुम्हाला नाउन किंवा प्रोनाउन आढळलेच नाही. तर हा पट्ट्या काय प्रीपोजिशन न राहता तो कोण बनतो? ऍडवर्ब बनतो. एक एक गोष्ट हो झालं. आता लगेच पुढे थोडीशी वाटचाल करा की काही शब्द असे, आता मी इथं असं लिहिले पहा बरे आफ्टर, त्याच्यानंतर काय घेतलं मी इथं बिफोर, आणखीन गेम याच्यामध्ये सेन्स. अरे हे तीन नमुने असे आहेत की हे तीन नमुने तीन जातीचं कार्य करताना दिसतील सर. हे प्रेपोजिशन पण बनतात, हे ऍडवर्ब पण बनतील, आणि शेवटचं ते म्हणजे कंजंक्शनचं देखील कार्य करू शकतात. चला मग मला एक सांगा, हे जर प्रिपोजिशन होत असतील तर हे कोणाच्या आधी येणार आहे? नाउन किंवा प्रोनाउनच्या आधी येतील तेव्हा हे काय बनतील? प्रिपोजिशन. प्रिपोजिशन साठी ही कॉन्सेप्ट लक्षात ठेवायची कधी, नाउन किंवा प्रोनाउनच्या आधी काही प्रिपोजिशन. ऍडवर्ब जर यांना व्हायचं असेल तर यांना काय करावं लागेल? नाउन किंवा प्रोनाउन शिवाय एकट्याला यावं लागेल. जास्तीत जास्त त्यांचं स्थान वाक्याच्या शेवटी आढळते. आणि जे दोन्ही भागात ने बसले तर काय समजायचं? असलेल्या ज्ञानावरून नसलेल्या ज्ञानाचा अर्थ लावायचा. तो कोण असेल? मग कंजंक्शन असेल. कंजक्ट म्हणजे जोडणे. लक्षात घ्या, हे रिलेशन दाखवायचं काहीच काम करत नाही, फक्त दोघांना आणायचं जोडायचं काम आहे. दोन वाक्यांना जोडायचं काम त्याचं कोणाचं आहे? कंजंक्शनचं आहे. म्हणजे कंजंक्शन जर ओळखायची एक सोपी पद्धत लक्षात ठेवायचं की दोन सेंटेन्स आवश्यक आहेत तुम्हाला त्यासाठी. आणि मग यांच्या दोघांच्या मध्ये कंजंक्शन, परत एक सेंटेन्स येईल. सेंटेन्स म्हटलं की सेंटेन्स मध्ये सगळ्यात महत्वाचा असतो वर्ब, म्हणजे याचा अर्थ मग परत सब्जेक्ट. दोन वर्ब जर असले तर समजायचा तो शब्द काय बनला? कंजंक्शन. सब्जेक्ट वर्ब कंजंक्शन परत सब्जेक्ट वर्ब, म्हणजे दोन सेंटेन्स जोडण्याचं काम करायचं आहे कंजंक्शनच आहे. लक्षात घ्या, म्हणजे इथं काय की
दोन वाक्यांना त्यातल्या त्यात खरं कोणाला वाक्यातला कोण महत्वाचा आहे? वर्ब महत्वाचा आहे, लक्षात ठेवायचं. दोन वाक्यांना जोडणारा शब्द म्हणजे कोण येतो? कन्जंक्शन. काय म्हणतो सर? तो दोन शब्दांना पण जोडताना दिसतं हो, पण ते दोन वाक्यच असतात. त्यातले फक्त काय केलेले असतात? कॉमन काढून ते तयार केलेलं असते. कधी कधी दोन नाउन जोडून एकच व्यक्तीचा बोध करून देऊ शकतात, तेव्हाही ती कन्जंक्शन काम करू शकते. पुन्हा पाहूया आपण एक्झाम्पल यांचे पाहूया. चल, तीन वाक्य लिहिलेत मी, तिन्ही वाक्यामध्ये आपल्याला कॉमन ते काय करतील, अंडरलाईन करून देतील तुम्हाला, अंडरलाईन करून ते शब्दाची जात विचारतात. याच्या सुद्धा कसे प्रश्न आले ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेलच, ठीक आहे. मात्र सांगा, तिन्हीकडं बिफोर दिसतंय सर, पण त्याच्या पलीकडच्या आम्हाला कळत नाही हो काही ठिकाणी. चला आता यांच्यासाठी तुम्हाला यातलं कोणतं प्रिपोजिशन आहे, कोणतं ऍडव्हर्ब आहे आणि कोणतं कन्जंक्शन आहे ते ओळखायचं असेल, तर तत्पूर्वी तुम्हाला त्यांच्या नंतर येणारे शब्द कोणी आहेत का ते बघा. चला, बिफोरच्या नंतर काही आहे का इकडे बघ बरं? सर काहीच नाही दिसेल सर, बिफोरला तर फुलस्टॉप लागलाय. बघ इथे हे झाले वर्ब, हे झाले सब्जेक्ट प्रोनाऊन, हे झाले याच्यातील ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट मध्ये हे डिटरमाइनर आहे, डिटरमाइनर असले की नाउन आहे, वर्क याच्यामध्ये नाउन आहे. पाठ करून ठेवू नका की वर्क नेहमीच नाउन असतं, वर्क हे वर्ब पण बनतंय पण याच्यात नाही. चला मग आता हे कोण झाले? याच्यातला एक कन्सेप्ट लिहिले तर असं हे ऍडव्हर्ब आहे. चला एक जिंकलो आपण, आता राहिले हे दोघं. इथं सांगा, बिफोर हिज अरायव्हल आणि बिफोर ही अराईव्ड. मग सांगा हे अराईव्हला इथे ईडी लागलं, हे कोण झालं? याच्यातलं वर्ब. म्हणजे याच्यात इकडं पण वर्ब आहे, तिकडं पण वर्ब आहे, दोन वर्ब आहे. याचा अर्थ दोन सेंटेन्स आहे, नाही तर परत काही जण नवीन डोकं लावतील सर तुम्ही बिफोरच्या बाजूला इथं प्रोनाऊन आलं होतं मग हे प्रिपोजिशनच झाले. लक्षात ठेवायचं आहे की हे जे प्रोनाऊन आहे तर सब्जेक्ट केसमध्ये, हे इकडचं सब्जेक्ट आहे त्याच्या पुढे वर्ब आहे, हे वेगळं सेंटेन्स आहे, हे वेगळं सेंटेन्स आहे, दोघाला जोडण्याचं काम कोणी केलंय तर बिफोरने. कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार झालं याच्यातून. मग हे बिफोर कोण झाले सर? हे दोन सेंटेन्स झाल्यामुळं काय झालं? हे याच्यातलं कन्जंक्शन प्रिपोजिशन होणार नाही. मग हे कोण झाले? अरे हे झालं याच्यातलं प्रिपोजिशन, कारण हे झालं याच्यातलं ऍब्जेक्टिव्ह, हे झालं ऍब्जेक्टिव्ह आणि हे झालं याच्यातलं नाउन. अराईव्हला एल सफिक्स जोडल्यावर काय तयार झाले? त्याचे नाउन तयार झाले. याच्यातलं बिफोर तसेच तुम्ही आफ्टर, तसेच तुम्ही सिन्सचाही अभ्यास करू शकता. उदाहरणार्थ बघा, आय हॅव बीन लिव्हिंग इन जालना सिन्स आय वॉज बॉर्न. सिन्स माय बर्थ ने म्हटलं मी, सिन्स आय वॉज बॉर्न, अर्थ दोघांचा एकच आहे, पण जात वेगवेगळी होईल ना याची सांगा ना. आता हे वॉज वर्ब आहे आणि हे आय हॅव बीन लिव्हिंग हे पण काय झालं याच्यातलं वर्ब आहे. मग विचारली याची जात तर सांगता यायला पाहिजे. दोन वर्ब म्हणजे दोन सेंटेन्सला जोडण्याचं काम करतोय, तो कोण झाला? कन्जंक्शन. जर मी तसं दिसत आय हॅव बीन लिव्हिंग इन जालना सिन्स माय बर्थ, सिन्स माय बर्थ, बर्थ हे झालं नाउन, माय झालं डिटरमाइनर, मग सिन्स झालं असतं याच्यामध्ये प्रिपोजिशन. ठीक आहे, एवढं एक स्क्रीनशॉट काढून घे. आणखीन एक ओळखीची करून घ्यायची, आम्ही कशाच ओळखली पहिले नाउन, नंतर ऍडजेक्टिव्ह. आता आपल्याला खरं अर्थ प्रोनाऊन आणि ऍडजेक्टिव्ह या दोन्हीमध्ये काही शब्द सारखेच येतात, ओळखायचं कसं प्रोनाऊन कोण आहे आणि ऍडजेक्टिव्ह कोण आहे, तर ओळखणे फार सोपे. दोघांची आपण व्याख्याच पाहूया. मग आपल्याला आता प्रोनाऊन व येणारं कोण हे ऍडजेक्टिव्ह, प्रोनाऊन व ऍडजेक्टिव्ह यातील फरक
कळला पाहिजे ना, रूप सारखं असलं म्हणून काय झालं, कार्य तर वेगळं नाही ना. चल प्रोनाऊनचं कार्य काय, व्हॉट इज प्रोनाऊन, व्याख्या जर कोणी विचारली सांगता येईल. प्रो प्लस नाऊन, तुम्ही जर त्याचा विग्रह केला तर लक्षात येईल त्याला, मीन्स इट इज यूज्ड फॉर अ नाऊन, इट इज यूज्ड इन्स्टेड ऑफ अ नाऊन, इट अवॉइड्स द रेपुटेशन ऑफ द नाऊन. प्रोनाऊन, मग प्रोनाऊन कोणाच्या आधी येईल, तर प्रोनाऊन आधी येणार नाही, कारण प्रोनाऊन ऐवजी येईल असं म्हणा. बघा कोणाच्या ऐवजी, नाऊन ऐवजी त्याच अर्थाने वापरला जाणारा शब्द म्हणजेच कोण, प्रोनाऊन. म्हणजे याचा अर्थ हे दोघही आजूबाजूला नांदीन का एकाच अर्थाना तर नाही, नांदले तर ते वेगळे राहतील लक्षात ठेवायचं, ते क्लॉज मध्ये येतील, ते शेवटी दोन सेंटेन्स असतात. चला जवळजवळ आले म्हणून सगळे टेन्शन घेऊ नका. चला म्हणजे याचा अर्थ एक तर नाऊन येईल किंवा नाऊनच अर्थानं कोण येईल, प्रोनाऊन येईल. आपण याचं रिपिटेशन टाळतो की नाही तर मग याला वापरतो. समजा मी तर असं लिहिलं बरं, राजू इज टॉल, परत मी चाललो राजू इज इंटेलिजेंट, राजू प्लेज चेस वेल, माझं चाललं सर राजू पुराण. पण मला एकदा राजू म्हटल्यावर परत परत राजू म्हणा लागेल का, तर नाही. मग याच्या ऐवजी तुम्हाला काय आपलं लागेल, ही इथे सुद्धा याला काढून काय लागेल, ही काय दिसत, मग हे ही साठी पण तुम्ही ही वापरणार. अरे प्रोनाऊन साठी प्रोनाऊन वापरता येतं, त्याचं रिपिटेशन झालं चालत, नाऊनचं रिपिटेशन नाही झालं पाहिजे, ते टाळण्यासाठी चाललं येतं प्रोनाऊन. म्हणजे एक कळलं तुम्हाला की प्रोनाऊन आणि नाऊन सोबत नांदत नाही. पण कल्पना करा, तुम्हाला तुम्ही प्रोनाऊनची काही यादीच पाठ करून टाकली, काही शब्द असे की जे प्रोनाऊन म्हणून पण काम करतात आणि ऍडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा कार्य करतात. दोन्हीच कार्य करणारे आहेत का असे तर बघ ना, हे वगैरे हीच, त्याच्यानंतर मी इथं वापरलं धीस, दॅट, दीज, दोज, इच, आयदर, काही जण त्याला इदर, नायदर, त्याला नीदर, त्याच्यानंतर आले याच्यामध्ये विच, हूज, आणि लास्ट वन व्हॉट. ही एवढी आहे की जे सेंटेन्स मध्ये गरज पडली तर काय बनतील प्रोनाऊन, आणि गरज पडली तर काय बनतील ऍडजेक्टिव्ह. तुम्हाला जसं हे प्रोनाऊन कसे असतील, अरे हे स्वतंत्र जर आले यांच्या नंतर जर तुम्हाला परत नाऊन दिसलं नाही तर समजलं तर ते प्रोनाऊन झाले. मग ते वर्बच्या आधी येऊ किंवा वर्बच्या नंतर येऊ, आणि या शब्दाच्या नंतर जोडलं तुम्हाला नाऊन दिसले की समजायचं, आपण टाकून झालं आपल्या माहिती आहे ऍडजेक्टिव्ह हा कोणाच्या आधी येणार आहे, नाऊनच्या आधी येणार आहे, त्यावरून तुम्ही त्याला ओळखू शकता. मग ऍडजेक्टिव्हची एक पोझिशन काय आली आम्हाला, काय प्रोनाऊन काय कळलं, नाऊनच्या ऐवजी पण येते प्रोनाऊन. परंतु बघ बरं, तुम्हाला यापैकी ही वर दिलेल्या यादीपैकी एखादं प्रोनाऊन तुम्हाला वाटतं की पाठवून ठेवले प्रोनाऊन, प्रोनाऊन हे तुम्हाला जर नाऊन आधी जर दिसले तर प्रोनाऊन कसे राहील, ते कोण बनेल त्यावेळेला, ऍडजेक्टिव्ह. यांची नावं नंतर शिकू आपण की याच्यातलं कोणतं पजेसिव्ह आहे, कोणतं इंट्रागेटिव्ह आहे, कोणतं डिस्ट्रीब्युटिव्ह आहे, हे नंतरच पाहायचं आपल्याला. पण सुरुवात माहिती पाहिजे ना, अरे नाऊनच्या आधी जर तुला प्रोनाऊन आढळलं तर ते प्रोनाऊन नसतं रे, ते कोण असतं याच्यातलं ऍडजेक्टिव्ह. याचं एक उदाहरण पाहूया, कॉन्सेप्ट लगेच क्लिअर होईल. बघ दिस इज हिज बुक, आणि दुसरं उदाहरण घेतलं मी दिस बुक इज हिज, मी असं घेऊ का दिस बुक इज हिज बुक, काय झालं ऐकून तुम्हाला सर, ते दोनदा नाऊन रिपीट झालं सर त्याच्यामध्ये, पहा पण दिस बुक इज हिज बुक असं म्हणजे का नाही, एक तर दिस इज हिज बुक मन किंवा दिस बुक इज हिज मन, दोन पैकी एक मन, पण दोनदा नाऊन घेता येणार नाही. मग आता ते नाऊनच आपल्याला मदत करणार आहे की हा प्रोनाऊन आहे का ऍडजेक्टिव्ह आहे. सांगा बरं याच्यामध्ये हे सगळ्यात पहिले ओळखा शिका, वर्ब हे झालं वर्ब, बुक काय झालं याच्यातलं नाऊन
कारण त्या नाउनच्या आधी आलेला शब्द आता हा कोण आहे सांगा बरं. हा प्रोनाउन होईल का? नाउन प्रोनाउन सोबत कसं नांदणार आहे झालं. मग चला हा कोण झाला याच्यातला डिटरमाइनर ऍब्जेक्टिव्ह. मग ह्या दोघांचा विचार करा बरं आता काय झालं. सर इसके पास मा है ये बिन मा का है. ओळखाची सोपी पद्धत लक्षात ठेवा आपलं. बस तेरे पास क्या है तो मेरे पास मा है. एक तो डायलॉग लक्षात ठेवा की आपलं इथं कॉन्सेप्ट क्लिअर. इसके पास क्या है? इसके पास नाउन है मा है. इसके पास नाउन है तो ये कौन बन गया? एडजेक्टिव. इसके पास है क्या नाउन? नहीं, ये बन गया इसका प्रोनाउन. मग आता सांगा याच्यामध्ये हे कोण झाले? सर ये नाउन है. इसके पास भी नाउन आ गया सर. फिर ये कौन बन गया? ये एडजेक्टिव बन गया. ये तो नाउन नहीं है इसके साथ में. इसके बाद क्या है? वर्ब है. ये काय झालं याच्यातलं? आता प्रोनाउन. हे झालं प्रोनाउन, हे झालं याच्यातलं एडजेक्टिव. झालं म्हणजे एक शब्दाची जात तुम्ही जर कार्य बदललं तर ती जात बदलायला 100% काय होईल? तयार होईल. मी इथे घेतले बघा वाचा. इच बॉय इज इंटेलिजंट. प्रत्येक मुलगा जाय. मग एवढे सांगा की इच हे प्रोनाउन आहे का ऍडजेक्टिव आहे? पटकन सर याच्या बाजूला बॉय नाउन आहे म्हणजे हे कोण झाले? याच्यातले ऍडजेक्टिव. पण मी जर असं म्हटलं इच ऑफ द बॉयज इज इंटेलिजंट, आता दोघात काय फरक आहे सांगा बरं. इच सर इचच्या बाजूला येतं ऑफ आलं तर ते प्रीपोजिशन आहे. कारण नाही सर इच्छा नामाच्या आधी आलं होतं. तसं नाही, नामाच्या आधी इथं कोणी डिटरमायनर आहे हा प्रिपोजिशन आहे. म्हणजे याचा अर्थ इकडचं प्रोनाऊन आणि इकडचं नाउनला तो जोडण्यासाठी जो वापरलेला आहे, त्यांच्यात तो संबंध दाखवण्यासाठी वापरलेला आहे. म्हणजे हे तर ऍडजेक्टिव्ह नाहीये, हे याच्यातलं कोण झाले? प्रोनाऊन झाले. मी काही उदाहरण म्हटलं की हूज बुक इज धीस. ऐकलं तुम्ही? ऐकलं बघा. हूज बुक, बुक झालं नाउन. हूज कोण झालं? ऍडजेक्टिव. मी म्हटलं हूज बुक, मी हे हूज म्हटलं. हूज इज धिस बुक. हूज इज म्हटलं वर्ब. अरे हूज काय झालं? आता हे ऍडजेक्टिव होणार नाही, ते कोण झालं? प्रोनाउन. तर तो समजला पाहिजे आपल्याला कोण आहे. बघा दीज आर माय बुक्स. दीज आर म्हटलं मी. दीज आर, आर वर्ब आहे. दीज काय झालं? प्रोनाउन. These books are mine. These books म्हटलंय मी आता. मग दीज कोण झालं याच्यातलं? ऍडजेक्टिव. तो शब्द ऐका ठीक आहे. एवढं स्क्रीनशॉट काढू. सुरुवातीला आपण पाहिलं बघा नाउन हे ओळखायचं असेल तर काय ओळखीचं करा? आपलं डिटरमाइनर ऍडजेक्टिव ओळखीचं करून घ्या. झालं नाउन प्रोनाउनच्या आधी कोण आलं इथं? प्रिपोजिशन. इथं प्रिपोजिशनच्या नंतर नाउन प्रोनाउन असेल तर प्रिपोजिशन. प्रिपोजिशन आता काय म्हणलं इथं? ऍडवर्ब बनला. नंतर काय पाहिलं आपण? आफ्टर बिफोर सिन्स हे तीन जातीचं कार्य करू शकत का? हो, ते पाहिलं. त्याच्यानंतर आता आपण एक 8-10 शब्दांची एक यादी पाहिली की ते पठ्ठे प्रोनाउन किंवा ऍडजेक्टिव्ह बनू शकतात. थोडस रिव्हिजन देत चला, कारण काय की इथं नॉनस्टॉप टीचिंग असल्यामुळे 40-45 मिनिटांमध्ये भरभर कधी कधी काय होतं दीड दोन तासाचं टीचिंग होऊन जातं. त्यामुळे रिव्हिजन द्यावं लागतं. झालं म्हणजे यामध्ये आणखीन एक गोष्ट पाहिली आपण की प्रोनाउन, प्रोनाऊनच्या बाजूला तुम्हाला इथं काय वापरता येणार नाही नाऊन, कारण हे चिन्ह प्लस देऊच नका ना तुम्ही. त्यावेळेला काय राहील? ऑब्लिक राहील. झालं म्हणजे हा प्रोनाऊन नाऊन सोबत येणार नाही. पण इन केस जर तुम्हाला प्रोनाऊन आहे असं पाठ करून ठेवलं, बाजूला तुम्हाला इथं नाऊन दिसतंय, त्यावेळेला तुम्ही येला नका खोडू, याला बघ रे प्रोनाऊन नाही राहणार. तो काय म्हणतो याच्यातलं? ऍडजेक्टिव्ह. म्हणजे आता आपण किती जाती पाहिले? एक तर नाऊन, त्याच्यानंतर प्रोनाऊन, ऍडजेक्टिव्हची एक जागा आपण पाहिली ती म्हणजे नाऊनच्या आधी येणं. नाऊनच्या आधी येणं झालं. त्याच्यानंतर आम्ही ओळख केली थोडीफार ऍडवर्बची, प्रिपोजिशन, कंजंक्शन, थोडे थोडे परिचय सगळ्यांचे झाले. झालं ते एवढं झाल्याच्या नंतर आता आपण उद्याच्या तासाला आणखीन आपण अभ्यासूया की ऍडजेक्टिव्हची दुसरी पोझिशन कुठं आहे का. तर एकाच दिवशी सगळं गोंधळ नव्हतं. झालं आजचं तुम्ही आठवा. मी आज उदाहरणं जेव्हा देईन संध्याकाळपर्यंत उदाहरणं तुम्हाला देईन, त्यावेळेला तुम्हाला जमेल की अरे बघा अरे हे असं आहे उदाहरणं असं असतात. झालं ऍडजेक्टिव्हची दुसरी पोझिशन आम्हाला अभ्यासायची,
त्याच्यानंतर आम्हाला वर्ब कसं ओळखायचं ते पण पाहा लागलं ना. काही ना तो एक मोठा प्रश्न आहे सर, म्हणजे वर्बच्या आधी वर्बच्यानंतर वर्बच ओळखून यायला इथं. चला आणि ऍडवर्ब हे तिघांची माहिती कशी देईन ते अभ्यासाला लागेल, कारण यांचा आता अभ्यास काही राहिलेला नाहीये जे आहे त्याचे. आणि शेवटचं जे इंटरजेक्शन त्याला ओळखणं फार सोपं आहे, ते उद्गाराचे चिन्ह घेऊन येणाराचे. आपण असं म्हणत नाही का वाव, काय म्हणते अलास, अलास नाही तर अलास गेलास अलास होर्रा हिप हिप होर्रा हे लावतो आपण. आउच फा ची थू आपण ब्राव ब्राव वेल डन वेल डन प्रशंसा करण्यासाठी सुद्धा असतात. मग ते एक त्याला एक्सक्लेमेशन मार्क असलं की समजायचं ते इंटरजेक्शन, त्याचं काही टेन्शन राहिलेलं नाहीये. कंजंक्शन आणि प्रिपोजिशन यांच्यासाठी काही वेगळं राहणार नाही. फक्त आता उद्याच्या तासाला आम्हाला खास करून क्लिअर करून घ्यायचंय की ऍडजेक्टिव्ह दुसरी पोझिशन कोणती, वर्ब कसं ओळखायचं आणि ऍडवर्ब कशी माहिती देईन तिघांच्या विषयी. उद्याच्या आल्या 5 मिनिटांमध्ये, उद्याच्या तासाला 5 मिनिटांमध्ये सुरुवातीला मी परत रिव्हिजन देईलच, कारण रेग्युलर पिरियडचा हेच एक त्याच्यामध्ये फायदा असतो की काल काही मिस झालंय का, किंवा आपलं काही लक्ष विचलित झालं का, की आपण कुठं उठून गेलो होतो का, हे काम निघालं का, कोणी आवाज दिला होता का, तर दुर्लक्ष व्हायला काही वेळ लागत नाही, कारण छोट्याशा स्क्रीनवर हे कार्य चालू असतं. तर उद्याच्या तासाला आपण परत भेटूया 10 वाजता. धन्यवाद मित्रांनो.